इन दिस लेक्चर वी विल कंटिन्यू सी इको लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं मिनिमम डिस्टन्स एक्स इज इक्वल टू 17.2 मीटर टू हियर ई को मिनिमम टाइम 0.1 सेकंड टू हियर ई को प्लीज नोट हियर प्लीज नोट नंबर वन दिस डिस्टन्स 17.2 मीटर टू हियर एन इको कैन चेंज एक्स इज इक्वल टू 17.2 मीटर कैन चेंज हाउ इट कैन चेंज क्वेश्चन मार्क वी नो दैट स्पीड ऑफ साउंड इन हॉट एयर स्पीड ऑफ साउंड इन हॉट एयर इज मोर दैन स्पीड ऑफ साउंड इन नॉर्मल एयर जर टेम्परेचर वाढलं त्या मीडियमचं इपटी इन्क्रीजेस स्पीड ऑफ साउंड इन एयर इन्क्रीजेस या लॉजिकनुसार बाय दिस लॉजिक वी कॅन से दॅट दिस मिनिमम डिस्टन्स टू हियर अँड इको कॅन चेंज हे लक्षात ठेवा दॅट इज वाय वी नो दॅट ऑर वी कॅन राईट द डिस्टन्स ऑर दिस डिस्टन्स दॅट इज 17.2 मीटर कॅन चेंज विथ टेम्परेचर ऑफ एयर नंबर थ्री सिन्स द स्पीड ऑफ साउंड इज मोर ऑन हॉट डे स्पीड ऑफ साउंड इज मोर ऑन हॉट डे देअरफोर इफ वी हॉट एयर इज मोर स्पीड ऑफ साउंड ऑन दॅट डे दॅट इज हॉट डे इज मोर देन इको आपण उशिरा ऐकू की लवकर ऐकू तर याचा आन्सर असेल इको इज हियर्ड सूनर ऑन हॉट डे दॅन ऑन कोल्ड डे हे लक्षात ठेवा म्हणजे उन्हाळ्यामध्ये समरमध्ये इको आपण लवकर ऐकतो आणि बाकीच्या सीझनमध्ये त्यापेक्षा वेळ जास्त लागतो दॅट इज इको इज हियर्ड सूनर ऑन हॉट डे दॅन ऑन कोल्ड डे देन वी नो दॅट रोलिंग ऑफ थंडर विजेचा कडकडाट तुम्ही पाहिला असेल सध्या आपल्याकडे रेनी सीझन चालू आहे तर तुम्हाला ऐकायला भेटेल तर ते कशामुळे होतं रोलिंग ऑफ थंडर कशामुळे कारण काय असेल ड्यू टू मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ साउंड हे कशामुळे होत असतं ड्यू टू मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ साउंड आता रिफ्लेक्शन समजावून सांगण्याची गरज नाही ना ड्यू टू मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ साउंड मल्टिपल रिफ्लेक्शन आपण पाहिलं स्टेथोस्कोप दिस याला आपण काय म्हणतो मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ साउंड हे घडतं त्याचमुळे आपल्याला रोलिंग ऑफ थंडर ऐकायला भेटते दॅट इज नंबर ऑफ रिफ्लेक्टिंग सर्फेसेस सच एज ड्यू टू मल्टिपल रिफ्लेक्शन ऑफ साउंड
मल्टीपल रिफ्लेक्शन होण्यासाठी मल्टीपल सरफेसेस असले पाहिजेत, तर ते कोणते कोणते असतात? क्लाउड्स, बरोबर, अँड लँड. क्लाउड्स अँड लँड याच्यावर मल्टीपल रिफ्लेक्शन होतं आणि आपल्याला पाहायला भेटते ती रोलिंग ऑफ थंडर. हे एक एक्झाम्पल दिलं आहे. देन वी चेंज मीडियम. इफ वी चेंज मीडियम देन वैल्यू ऑफ एक्स विल बी चेंज हाउ. तर आपल्याला माहित आहे हे x इज इक्वल टू 17.2 मीटर आपण कसं फाइंड केलं आहे. 344 मीटर पर सेकंद ऍट 20 डिग्री सेल्सियस या लॉजिक नुसार. बट वेन वी चेंज मीडियम, नाउ कन्सिडर वॉटर. इकोहियर्ड इन वॉटर, ECHO हियर्ड इन वॉटर. तर आपल्याला माहित आहे स्पीड ऑफ साउंड, इन वॉटर किती आहे, 1500 मीटर पर सेकंद. तर पहा 344 मीटर पर सेकंद नुसार काय होईल, 1 सेकंद, 1500 मीटर. तर 0.1 सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं जाईल x. सो x इज इक्वल टू किती असेल, 1500 मीटर. हे डिस्टन्स कसं असेल, x1 प्लस x2 टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय साऊंड आणि गोईंग अँड कमिंग. हे डिस्टन्स कसं असतं नेहमी, हा सोर्स हा सरफेस, हे डिस्टन्स, परत साऊंड इथूनच इकडे जाणार आहे, मग हे डिस्टन्स x1 या डायरेक्शनमध्ये, x2 या डायरेक्शनमध्ये. तर x1 इज इक्वल टू x2, सो इथे असेल 2x इज इक्वल टू 150 मीटर. सो x इज इक्वल टू 75 मीटर. हे असेल मिनिमम डिस्टन्स रिक्वायर्ड टू हिअर इको इन वॉटर. आलं लक्षात? आणि अकॉर्डिंगली तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता कुठल्याही मीडियममध्ये इको ऐकण्यासाठी मिनिमम डिस्टन्स किती असलं पाहिजे बाय दिस लॉजिक. आय विल एक्सप्लेन अनादर लॉजिक जे तुम्हाला माहीत आहे. स्पीड इज इक्वल टू काय असतं, डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टाइम टेकन. डिस्टन्स ट्रॅव्हल टाइम टेकन. तर इथे पहिल्या केसमध्ये पहा, इयरमध्ये स्पीड किती आहे, 344. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आपल्याला फाइंड करायचं आहे ते किती आहे, x प्लस x. एकदा या डायरेक्शनमधलं x, परत येतानाचं एक x, x1 x2 x1 आणि x2 सेम असतात, त्यामुळे इथे x x लिहिलं आहे. तर x1 म्हणजे x, x2 म्हणजे x. त्यासाठी लागणारा वेळ किती आहे, मिनिमम 1 सेकंद, कारण 0.1 सेकंदानंतरच आपल्याला इको ऐकायला येतो, मिनिमम टाइम आहे हा. तर इथून आपल्याला भेटेल 2x इज इक्वल टू 344 इंटू 0.1. सो x इज इक्वल टू किती येईल, 17.2 मीटर. हेच डिस्टन्स आपलं तिकडे पण आलं होतं. तिथे वेगळं हे लॉजिक सांगितलं आहे मी, हे लॉजिक म्हणजेच वी कॅन यूज दिस फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल डिवाइडेड बाय टाइम टेकन. वी कॅन गो बाय दिस. तर तुम्हाला हीच मेथड यूज करायची आहे, ही मेथड तुम्हाला माहीत आहे म्हणून मी या मेथडने एक्सप्लेन करून सांगितलं आहे. तर नाऊ आज आपल्याला माहीत झालं आहे इको ऐकण्यासाठी कमीत कमी सोर्स ऑफ साऊंड अँड रिफ्लेक्टिंग सरफेस या दोघांमधलं कमीत कमी डिस्टन्स किती असलं पाहिजे, तर ते असलं पाहिजे 17.2 मीटर इन इयर, 75 मीटर इन वॉटर.
जर आपल्याला इको ऐकू येत असेल तर या गोष्टीचा आपण फायदा घेतलाच पाहिजे, कारण आपण कुठलाही चान्स कधीही सोडत नसतो ह्युमन बीइंग्स। इथे जर इको ऐकू येत असेल तर त्या गोष्टीचा फायदा आपण कुठे कुठे घेतो ते पहा। दॅट इज फॉर्मेशन ऑफ इकोज बाय रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वेव इज यूज टू फॉर्मेशन ऑफ सॉरी फॉर्मेशन ऑफ इको फॉर्मेशन ऑफ इको बाय रिफ्लेक्शन रिफ्लेक्शन कुणाचं होतं साऊंड वेव फॉर्मेशन ऑफ इको बाय रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वेव इज यूज हे कुठे यूज केलं जातं याचा कसा फायदा आपण करून घेणार हे फक्त ऍप्लिकेशन्स आहेत। हे याची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, यापैकी एक तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी येईल ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करूया इन डिटेल्स। तत्पूर्वी फक्त कुठे कुठे याचा यूज केला जातो ते फक्त पहा। टू मेजर डेप्थ ऑफ सी और ओ सी न। नंबर टू टू लोकेट अंडर वॉटर ऑब्जेक्ट्स तर पहा टू मेजर डेप्थ ऑफ सी म्हणजे काय। इथे आपण साऊंड प्रोड्यूस करणार हा सरफेस असेल, ही डेप्थ असेल त्या ओसींची, म्हणजे इथून साऊंड आपण प्रोड्यूस केल्यानंतर इथे येणार या सरफेसला तो स्ट्राईक होणार परत तो आपल्याला ऐकायला येणार इथे अलग लक्षात। मग आपण हे डिस्टन्स आपल्याला भेटेल, टोटल डिस्टन्स भेटेल, त्याला जर आपण डिवाइडेड बाय टू केलं तर आपल्याला हे डिस्टन्स भेटेल अलग लक्षात। जसं आपण पाठीमागे एक डेरिवेशन एक्सप्रेशन पाहिलं तेच लॉजिक, कारण हे डबल आहे हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स 2x, आपल्याला पाहिजे x फक्त एवढं डिस्टन्स। त्याप्रकारे आपण डेप्थ ऑफ सी और डेप्थ ऑफ ओसीन मेजर करू शकतो। त्यानंतर टू लोकेट अंडर वॉटर ऑब्जेक्ट्स सेम लॉजिक, टू मेजर डेप्थ ऑफ सी म्हणजेच टू लोकेट अंडर वॉटर ऑब्जेक्ट्स। इथे एखादा ऑब्जेक्ट असेल तर इथून साऊंड येईल, याच्यावर स्ट्राईक होईल आणि परत तो इकडे येईल, म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला भेटेल अंडर वॉटर, हे वॉटर आहे इथे एक ऑब्जेक्ट आहे, इथून आपण साऊंड प्रोड्यूस केला पाठवला इथे भेटला, भेटल्यानंतर तो परत येणार, मग हे आपल्याला डिस्टन्स भेटणार 2x, याला डिवाइडेड बाय 2 केलं तर आपल्याला भेटणार x, म्हणजे वन वे जर्नी डिस्टन्स हे डिस्टन्स आपल्याला भेटेल। दॅट इज आपल्याला कळेल हा ऑब्जेक्ट या सरफेस पासून एवढ्या डेप्थवर आहे, त्यालाच आपण म्हणतो टू लोकेट। याच कन्सेप्टचा यूज करून आपण टू लोकेट अंडर वॉटर ऑब्जेक्ट्स याचाच यूज करून आपण काय काय माहीत करून घेऊ शकतो पहा। दिस शोल्स ऑफ फिश अलग लक्षात, शोल्स ऑफ फिश। त्यानंतर सीप रेक्स त्यानंतर सब मरीन्स सी रॉक अँड हिडन आईस बर्ग सेकंड, याच्यामध्ये आपण एवढ्या गोष्टी माहीत करून घेऊ शकतो बाय युजिंग दिस फॉर्मेशन ऑफ इको बाय रिफ्लेक्शन ऑफ साऊंड वेव। देन मोस्ट इम्पॉर्टंट यूज टू इन्व्हेस्टिगेट इनसाइड द ह्यूमन बॉडी, हे आपण पुढे पाहणार आहोत। टू इन्व्हेस्टिगेट इनसाइड द ह्युमन बॉडी हे एक महत्त्वाचं ऍप्लिकेशन आहे। तर पहा याच्यामध्ये हे जे ऍप्लिकेशन्स आहेत या इकोचे
याच्यामध्ये आपण नॉर्मल जे आहेत फ्रिक्वेन्सी, त्या साउंड वेव्हची फ्रिक्वेन्सी जी असेल ती नॉर्मल नसेल तर ती काय असेल ते आपण पुढे पाहणार आहोत. तर पहा, इन ऑल दीज ऍप्लिकेशन्स ऑफ इकोज वी डू नॉट यूज ऑर्डिनरी साउंड वेव्ह. म्हणजेच ऑर्डिनरी साउंड वेव्ह म्हणजे आपण पण साउंड वेव्ह तयार करू शकतो बरोबर, तर इथे उभा राहून आपण ओरडणार नाही आणि साऊंड प्रोड्यूस करणार नाही, मग हा साऊंड आतमध्ये जाईल, मग इथे मासे आहेत का नाही ते आपल्याला येऊन सांगेल, तर हा ऑर्डिनरी साऊंड झाला, म्हणजे ऑर्डिनरी साऊंड वेव्ह झाली. तर थोडीशी फ्रिक्वेन्सी जास्त असणारी साऊंड वेव्ह आपण यूज करणार आणि त्याला आपण म्हणतो वी यूज हाय फ्रिक्वेन्सी साऊंड वेव्स. या सर्वांमध्ये आपण काय यूज करणार, हाय फ्रिक्वेन्सी साऊंड वेव्ह. नाहीतर तुम्ही म्हणाल मी इथे जाऊन उभा राहीन, अरबी समुद्रावर जाऊन उभा राहीन आणि तिथून ओरडेन आणि मग तुमचा आवाज खाली जाईल आणि तो परत येईल, मग तुम्हाला कळेल आपला अरबी समुद्राची डेप्थ किती आहे ती. तो साऊंड, ती साऊंड वेव्ह आपण इथे यूज करणार नाही. तर ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त असेल अशीच साऊंड वेव्ह आपण इथे यूज करणार आहोत या ऍप्लिकेशन मध्ये. प्लीज नोट दिस पॉइंट. आणि त्यालाच आपण म्हणतो अल्ट्रासोनिक वेव्स. वी यूज हाय फ्रिक्वेन्सी साऊंड वेव्स कॉल्ड ॲज अल्ट्रासोनिक वेव्स ऑर अल्ट्रासाऊंड ऑर अल्ट्रासाऊंड. दिस इज मोर अबाउट दिस इको. नाऊ वी विल सॉल्व वन प्रॉब्लेम टू गेट अन आयडिया ऑफ दिस कन्सेप्ट ऑर टू क्लिअर दिस कन्सेप्ट. दिस इज अ स्मॉल प्रॉब्लेम बेस्ड ऑन दिस करंट कन्सेप्ट. तर पहा, अ मॅन क्लॅप्स हिज हँड नियर अ माउंटेन. तर आपल्याला अगोदर माउंटेन काढावं लागेल. दिस इज माउंट एव्हरेस्ट यू कॅन से. अँड हिअर्स इको, तर तो पण पाहिजे आपल्याला. दिस, तर इयर्स आर इम्पॉर्टंट. इको आफ्टर 4 सेकंद. तर पहा, हा इको ऐकत आहे पण टाइम किती आहे, आफ्टर 4 सेकंद. टी इज इक्वल टू 4 सेकंद. म्हणजे याने इथे क्लॅप केलं, क्लॅप केल्यानंतर साऊंड वेव्ह तयार होईल. तर पहा, साऊंड वेव्ह इथून तयार झाली, ही साऊंड वेव्ह गेली, दिस साऊंड वेव्ह इथून रिफ्लेक्ट होईल, ती परत याला इथे ऐकायला भेटेल. इथे त्याचा कान काढूया आपण बरोबर, तो इथे असेल ऍक्च्युअली, तर समजून घ्या. तर पहा, हे डिस्टन्स एक्स वन, टाइम टी वन, दिस जर्नी, ही जर्नी एक्स टू, टी टू बरोबर. तर कन्सेप्ट पहा, हा इथून क्लॅप करत आहे, हा साऊंड इथे प्रोड्यूस करत आहे, याचा अर्थ याला आपण म्हणू शकतो साऊंड सोर्स. इथून वेव्ह निघाली, इथे स्ट्राईक झाली, ती परत येईल, तर टोटल डिस्टन्स किती असेल, एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय दिस साऊंड वेव्ह. इथून निघाली आहे एवढं डिस्टन्स प्लस इथे ऐकायला भेटली आहे ते डिस्टन्स, म्हणजेच टोटल डिस्टन्स. तर याच्यासाठी टोटल टाईम किती असेल, मग टोटल टाईम टी. इथून इथे जाण्यासाठी किती वेळ लागला आहे, टी वन. इथून परत येण्यासाठी किती वेळ लागला आहे, टी टू. दिस इज टोटल टाईम. तर पहा, मग त्यांनी सांगितलं आहे हिअर्स इको, हिअर्स द इको आफ्टर 4 सेकंद. म्हणजे याने इको ऐकला आहे पण तो किती वेळानंतर ऐकला आहे,
किती वेळानंतर ऐकला आहे? 4 सेकंद म्हणजे इथे साउंड प्रोड्यूस झाल्यानंतर पासून 4 सेकंद म्हणजे कोणता टाइम असेल? टोटल टाइम, टोटल टाइम, इथून साउंड वेव क्रिएट झाल्यानंतर, प्रोड्यूस झाल्यानंतर टाइम लावला 0 सेकंद, तर तो इथे पोहोचला, परत रिफ्लेक्ट झाल्यानंतर इथे पोहोचला, त्यावेळेस पाहिलं तर किती सेकंद झाले होते? 4 सेकंद, 0 सेकंद। इथून ऍट 0 सेकंद साउंड प्रोड्यूस झाला, त्यानंतर म्हणजे पहिला साउंड याने इथे ऐकला असेल, त्यानंतर दुसरा साउंड दॅट इज इको त्याने हियर केला आफ्टर 4 सेकंद। म्हणजे हे 4 सेकंद कोणते आहेत? प्लीज नोट दिस, कारण कधी कधी इथून एवढंच डिस्टन्स दिलं जातं, इथे जे डिस्टन्स दिलं आहे, डिस्टन्स और टाइम दोन्ही, ते इथे हाफ होऊ शकतं किंवा टोटल होऊ शकतं। तर इथे जो टाइम दिला आहे तो टोटल टाइम दिला आहे, म्हणजे इथून इथे जाण्यासाठी, इथून परत इथे येण्यासाठी लागणारा वेळ, दॅट इज हा टी। नॉट टी वन इज गिवन और नॉट टी टू इज गिवन, टोटल टाइम इज गिवन दॅट इज 4 सेकंद। तर मला सांगा, इथे जे मीडियम आहे त्या मीडियममध्ये स्पीड ऑफ साउंड इज गिवन, स्पीड ऑफ साउंड इन इयर इज गिवन 330 मीटर पर सेकंड। कॅल्क्युलेट डिस्टन्स ऑफ माउंटेन फ्रॉम द मॅन, म्हणजे हे डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे एक्स। तर पहा, वी नो दॅट, व्हॉट वी नो दॅट, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल, डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टाइम टेकन। स्पीड दॅट इज व्ही इन इयर, डिस्टन्स ट्रॅव्हल टोटल डिस्टन्स किती असेल? हे एक्स वन, हे एक्स टू, दॅट इज एक्स वन प्लस एक्स टू डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन। टोटल टाइम टेकन किती आहे? इथून इथे जाण्यासाठी टी वन, इथून इथे येण्यासाठी टी टू, सो टी वन प्लस टी टू। तर आपल्याला माहीत आहे 2x1 इथे काय काय माहीत आहे? तर पहा, x1 इज इक्वल टू x2 इज इक्वल टू x अँड t1 इज इक्वल टू t2 इज इक्वल टू t। तुम्ही डायरेक्ट इथून पुढे जो फॉर्म्युला तयार होईल तो यूज केला तरी चालेल, फक्त तुमची कन्सेप्ट क्लिअर व्हावी म्हणून मी x1 आणि x2 मध्ये इन्सर्ट केलं आहे, इनकॉर्पोरेट केलं आहे, अदरवाईज याचा काही संबंध नाहीये। डायरेक्ट आपण x ला 2x घेऊ शकतो आणि याला टी घेऊ शकतो। तर पहा, व्ही इन इयर किती आहे? 330 इज इक्वल टू x1 प्लस x2 किती आहे? टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल हे असेल 2x, टोटल टाइम टेकन किती आहे? 4 सेकंद, t1 प्लस t2 दिलेलं आहे आपल्याला। इथे असं करू नका, t1 इज इक्वल टू t2 आहे म्हणून तुम्ही असं कराल, t1 प्लस t2 इज इक्वल टू 2t, हा 2 कॅन्सल होईल, अशी गडबड करू नका, कारण त्यांनी जो टाइम दिलेला आहे तो डायरेक्ट 2t दिलेला आहे, याचीच व्हॅल्यू दिलेली आहे, 2t इज इक्वल टू 4 डायरेक्ट दिलेला आहे। जर तुम्ही ही कन्सेप्ट वापराल तर डिवायडेड बाय 2 कराल, आन्सर 2 येईल, तर असं करू नका 4। तर पहा, टोटल टाइम t1 प्लस t2 इज गिवन 4, इथून तुम्ही x ची व्हॅल्यू फाइंड करू शकता, 330 इन टू 4, हा 4 इकडे जाऊन मल्टीप्लाय होईल, हा 2 डिवाइड करेल, तर किती येईल हे 2 जा, हे येईल 6 6 6 6 0। म्हणजेच डिस्टन्स बिटवीन दिस साउंड सोर्स और हियर मॅन अँड दिस माउंटेन किती आहे? 6 6 0 मीटर। तर पहा, तुम्ही याला डिस्टन्स फाइंड करण्यासाठी नॉर्मल लॉजिक अप्लाय करू शकता। नॉर्मल लॉजिक म्हणजे काय? हा साउंड सोर्स आहे, इथे काय आहे? माउंटेन, याला ए म्हणा, या माउंटेनला बी म्हणा, तर हे डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायचं आहे, एक्स इज इक्वल टू क्वेश्चन मार्क,
तर इथून इथे साऊंडला जाण्यासाठी म्हणजे आपल्याला जाण्यासाठी किती वेळ लागेल, साऊंड म्हणजेच आपण आहोत असं कन्सिडर करा। तर साऊंड त्याने ऐकला आहे म्हणजे इको ऐकला आहे, इथून इथे जाऊन परत येण्यासाठी टाइम किती लागला आहे, 4 सेकंद। तर इथून इथे जाण्यासाठी एवढा वन वे टाइम किती असेल, 4/2 दॅट इज 2 सेकंद। इथून इथे जाण्यासाठी 2 सेकंद, इथून इथे परत येण्यासाठी 2 सेकंद, असे होतात 2+2 4 सेकंद। म्हणून यांनी सांगितलं आहे हियर्स इको आफ्टर 4 सेकंद, इथून इथे गेला 2 सेकंदामध्ये, इथून इथे आला 2 सेकंदामध्ये। तर तुम्ही कन्सिडर करा सिंपल, जे आपण पहिल्या टॉपिकमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह केले बॉडी ऑब्जेक्ट कन्सिडर करून, तसंच या साऊंड वेव्हला बॉडी कन्सिडर करा। मग ही बॉडी इथून इथे आली तर हे डिस्टन्स एक्स असेल, तर इथून इथे येण्यासाठी या बॉडीला किती वेळ लागला, 2 सेकंद। त्या बॉडीचा स्पीड किती असेल, व्ही इज इक्वल टू 330 मीटर पर सेकंद। नॉर्मल लॉजिक यूज करा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स बाय टी, तर इथून एक्स फाइंड करा, व्ही इंटू टी, व्ही किती असेल 330 इंटू टी किती असेल 2, सो 660 मीटर एक्स, म्हणजे या बॉडीने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केला असेल 2 सेकंदामध्ये एवढ्या स्पीडने, तेच डिस्टन्स असेल या दोघांमधलं। सिंपल लॉजिक, अदरवाईज हेच तुम्हाला करायचं आहे फायनली, पण तुमची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी हे X1, X2, T1, T2, कारण तुम्हाला कळलं पाहिजे इथून इथे जाण्यासाठी, नंतर इथून इथे परत येण्यासाठी हे डिस्टन्स वेगळं असतं, हे डिस्टन्स वेगळं असतं, आणि फायनली हे डिस्टन्स आपण सेम दाखवतो कारण या पोझिशन्स चेंज होत नाही आहेत। X1, X2 सेम आहे, टाइम सेम असेल, मीडियम सेम आहे, या सर्व गोष्टी, म्हणजे कुठल्याही प्रकारचा हाय लेवलवरचा क्वेश्चन जरी विचारला तरी, कारण हा नॉर्मल क्वेश्चन झाला, जर हे तुम्ही लॉजिक यूज केलं तर इथे नॉर्मल, हा नॉर्मल क्वेश्चन झाला, नॉर्मल बेसिक लॉजिक असेल। पण ज्यावेळेस तुम्हाला हार्ड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील त्यावेळेस तुम्हाला X1, X2, T1, T2 कन्सिडर करावाच लागेल, त्यावेळेस मग तुम्हाला जर मी असं सांगितलं तर मग त्यावेळेस तुम्हाला हे माहीत नसेल आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही। त्यामुळे मी या मेथडने गेलो, हे लॉजिक तर तुम्हाला माहीतच होतं, हे बेसिक आहे। तर काय समजलं नसेल तर विचारा, अभ्यास करत राहा, पुढे जात राहा। ऑल दी बेस्ट, थँक्यू।